अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले। राज्यातील सध्याची पूरस्थिती पाहता वाढदिवसाचा कोणताही डामडौल न करता माझा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने मुख्यतः गरजूंना मदत करून साजरा करण्याचे आवाहन माननीय आमदार अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले होते। या आवाहनानुसार रुग्णांना फळवाटप करून तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा नेते संजय गरुड, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, शहराध्यक्ष पप्पू पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री कर्तव्यदक्ष विरोधी पक्ष नेते माननीय आमदार अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व खंडाच्या वतीने आज जामनेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, येथील पेशंट रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केलेला होता। दादांच्या मार्फत सूचना होत्या की जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये पूरस्थिती अतिशय गंभीर आहे, माझा कुठलाही कार्यक्रम करू नका, फक्त पूरग्रस्तांना मदत जी करता येईल ती करा। आणि त्या पद्धतीने अतिशय साध्या पद्धतीने हा वाढदिवस आमचे नेते अजितदादा पवारसाहेब यांचा साध्या पद्धतीने जामनेर तालुक्याच्या सर्व फंडलच्या वतीने, सर्व कार्यकर्त्यांच्या ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला। या निमित्ताने जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दादांना हार्दिक सदिच्छा शुभेच्छा, सर्वांच्या वतीने हॅपी बर्थडे टू यू, मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे, हाफ जिओ, हजारो साल, साल के दिनो 50,000। आणि या उमद्या नेतृत्वासाठी जे जे काही आज कार्यकर्त्यांना गरजू लोकांसाठी करणं शक्य आहे, काही शाळांमध्ये वाया वाटपाचा कार्यक्रम आहे, काही ठिकाणी रुग्णांना मदत करण्याचा कार्यक्रम आहे, असे साध्या पद्धतीने कार्यक्रम दादांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकाभर सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते साजरा करत आहेत। धन्यवाद। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।